नमस्कार आय कुठे काय करते या मालिकेत नेहमीच नवनवीन टर्स आणि ट्विस्ट येत असतात त्यामुळे ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे तसेच आता मालिकेत नवीन ट्विस्ट आलेला आहे एका नव्या कॅरेक्टरची एंट्री झालेली आहे सध्या तिच्या एंट्रीने सर्वांचीच डोकेदुखी झालेली असून आजच्या भागात विना अरुंधतीसोबत सोबत तिच्या भूतकाळाबद्दल बोलणार आहे विनाने घरात एंट्री घेताच तिच्या वडिलांचा बिझनेस अनिरुद्ध देशमुख सोबत सांभाळणार आहे तो तिच्या सोबत बिझनेस पार्टनर म्हणून काम पाहणारच असून आशुतोचा व्यवसाय देखील व्याप बराच वाढलेला आहे तसेच त्याची कामं देखील पाहणार आहे याकरिता अनिरुद्धचा आणि रुद्धचा तिनं रितसर इंटरव्ह्यू घेतलेला आहे तेव्हाच त्याची निवड बिझनेस पार्टनर म्हणून केलेली आहे सुलेखाताईंच्या ताईंच्या नंदीची ती मुलगी असून ते आपल्या मुलीप्रमाणेच तिला घरात वावंगत असतात नुकत्याच शेअर झालेल्या प्रोमोमध्ये विना आजच्या एपिसोडमध्ये अरुंधतीचे संभाषण साधताना दिसते मात्र अरुंधती काही तिच्याशी बोलत नाही आणि अरुंधती तिच्या आयुष्यातील आशुतोषच्या लव्ह स्टोरी विषयी विचारते मात्र तिच्या एका व्याख्याने अरुंधतीला अवघडल्यासारखं होतं विना अरुंधतीला विचारते तू तीन मुलांची आई आहेस आणि अनिरुद्धासोबत पंचवीस सव्वीस वर्षांचा संसारही केलेला आहे यावर अरुंधती तिला उत्तर देणं टाळते आणि आपण नंतर बोलू असं म्हणते तरी देखील विना तिला प्रश्न विचारते आजच्या भागात विना अरुंधतीसोबत सोबत बोलताना अनिरुद्धबद्दल चांगल्या गोष्टी तिच्यासमोर बोलत असते दरम्यान ती म्हणते अनिरुद्ध खूप चांगला आहे त्यानेच मला माझ्या व्यवसायात इथपर्यंतचा आत्मविश्वास दिला त्यामुळे मी हा बिझनेस नक्की पुढे नेऊ शकते त्यावर अरुंधती उत्तर देणं टाळते आणि खूप रात्र झाली झोपून घे यावेळी जर भूतकाळाविषयी विना बोलत राहिली तर पुढच्या भागांमध्ये अरुंधतीची डोकेदुखी कमालीचीच वाढणार हे नक्की तुम्हाला हा नवीन ट्विस्ट आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा